सावित्रीबाई फुले यांना पत्र लिहून केले अभिवादन। शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बेर्डेवाडी येथे बालिका दिन उत्साहात साजरा। बेर्डेवाडी तालुका शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेतील सावित्रीच्या लेकींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पत्र लिहून अभिवादन केले आहे। शाळेतील उपक्रमशील शिक्षक जितेंद्र लोकरे यांनी हरवत चाललेल्या पत्रलेखनास ऊर्जित अवस्था देण्यासाठी शाळेतील आजच्या पिढीतील मुलांना पत्रलेखनाचे महत्त्व कळावे या हेतूने मुलांना पत्रलेखनाचे प्रात्यक्षिक दाखवले आहे। विद्यार्थ्यांनी बालिका दिन साजरा करण्यासाठी सावित्रीबाई फुले तसेच शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र लिहिले। यावेळी शाळेतील मुलांनी माता पालक भगिनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावित्रीबाई फुले यांची गौरवगाथा आपल्या भाषणातून सांगितली। यावेळी मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केली होती। दरम्यान शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी हॉटस्पॉटवर उपक्रमाचे स्वागत करून शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। उपक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया घोरपडे यांनी केले तर आभार जितेंद्र लोकरे यांनी मानले। प्रिय वर्षाताई गायकवाड, शिक्षण मंत्री, सप्रेम नमस्कार। विनंती विशेष, ताई मी तुझ्या सारखी सावित्रीची लेख। माझे नाव श्रेया संजय कंदारे, जिल्हा परिषद शाळा बेर्डेवाडी इयत्ता तिसरी मध्ये शिकते। आज आपल्या सावित्री आईची जयंती आम्ही बालिका दिन म्हणून साजरी करतो। ताई तुम्ही आमच्या लाडक्या शिक्षण मंत्री आहात, आम्हाला अभिमान वाटतो तुमचा। कोरोनाच्या संकट काळात तुम्ही सावित्रीची लेख बनून आमचे शिक्षण सुरू ठेवले, याचे श्रेय तुम्हाला व सावित्री आईला जाते। ताई तुम्हाला बालिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। घेऊन अवतार पुन्हा पुन्हा तू क्रांती ज्योत लावावी, महिलांच्या प्रगतीसाठी तू सावित्री ज्योत बनावी। कळावे तुमची साक्षर बहीण श्रेया संजय कंदारे, जिल्हा परिषद शाळा बेर्डेवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली। नमस्कार, मी जितेंद्र लोकरे, शिराळा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जिल्हा परिषद शाळा बेर्डेवाडीमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही पत्र लेखन या अभिनव उपक्रमाद्वारे केली आणि हे करत असताना कोरोना काळामध्ये शाळा सुरू करण्याचे कोणत्याही प्रकारे शासनाचे आदेश नाहीत, त्यामुळं हे पत्र लेखन मुलांच्या घरीच त्यांच्या स्वहस्ताक्षरात लिहून घेतलं आणि हे पत्र सावित्रीबाई फुलेंना समर्पित करण्यात आलं। पत्र लेखनाचा हा अभिनव उपक्रम राबवण्याच्या पाठीमागचा हेतू असा होता, कारण आजच्या पिढीला पोस्टकार्ड काय असतं हे त्यांनी पाहिलं पण नाही आहे, किंवा ते पत्र कसं लिहिलं जातं याची देखील त्यांना कल्पना नाही आहे। म्हणून काळबाह्य होत जाणाऱ्या ह्या पत्राला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी पत्र लेखन करणं किती गरजेचं आहे ते मुलांना आम्ही समजावून सांगितलं आहे। मग त्यासाठी आम्हाला गरज होती पोस्टकार्डची। जेव्हा मी आराळ्यामध्ये गेलो होतो, काही दुकानामध्ये चौकशी केली तर त्यांच्याकडे पोस्टकार्ड अवेलेबल नव्हते, तेव्हा मग पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही गेलो। पोस्ट ऑफिसमध्ये एक दोन तीन पत्र पाहिजे होती, पत्र होती, आम्हाला जास्त पत्र पाहिजे होती, पण त्यांना देखील ते कौतुक वाटले, कारण आता पोस्टकार्डचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे आणि त्यांच्याकडेही पोस्टकार्ड एवढे नव्हते। त्याने मंदूर पोस्ट ऑफिसला फोन लावला आणि सांगितले की शिक्षकांना एक 10-12 पत्र पाहिजे तुमच्याकडे आहेत का, तर त्यांनी हो म्हटले आहेत आमच्याकडे, त्यांना पाठवून द्या। मी जेव्हा मंदूर येथे गेलो पोस्ट ऑफिसमध्ये तर त्यांना देखील या कामाचं खूप कौतुक वाटलं, कारण ते म्हणायला लागले की शक्यतो पोस्टकार्डचा वापर शक्यतो कुणीही करत नाही आहेत आणि तुम्ही जर मुलांच्या मार्फत जर पत्र लेखनाची सराव जर करून घेत असाल तर खूप चांगला उपक्रम आहे आणि तुमच्या उपक्रमास आमचा पाठिंबा आहे। आणि अशा प्रकारे आम्ही मुलांना पत्र देऊन ते कसं लिहिलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे हा मजकूर त्यांना सांगून मुलांनी त्यांच्या मनातले जे काही भाव आहेत ते पत्रावरती उमटवलेत आणि सावित्रीबाई फुलेंना आज खऱ्या अर्थानं पत्रलेखनाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आणि महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत वर्षाताई गायकवाड त्यांना देखील पत्र लिहून त्यांना देखील बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या। अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल, शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।